बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार अशी ओळख निर्माण केलेले राजेश खन्ना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि मुंबईतल्या क्वार्टर रोडमधला हाच बंगला जो आहे आशीर्वाद बंगला, की जो चाहत्यांचं नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलेला आहे, त्यामुळे अनेक सिनेप्रेमी तासन तास या बंगल्यासमोर आपली राजेश खन्नांची एक छबी पाहण्यासाठी अनेक तासन तास ताटकळत उभे राहताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे. मात्र हा जो बंगला आहे आशीर्वाद बंगला आता जमीनदोस्त करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे, त्यामुळे साहजिकच अनेक चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे. मात्र राजेश खन्ना यांच्या निधनानंतर हा बंगला विकण्यात आलेला होता आणि आता तो जमीनदोस्त करण्यात आल्यामुळे प्रत्येक सिनेप्रेमी इथे दुःख व्यक्त करताना आपल्याला दिसतो आहे. राजेंद्र कुमार यांच्याकडनं घेतलेला हा बंगला आहे, त्यानंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या लग्नानंतर हे दोघंही या बंगल्यामध्ये राहायला आलेले होते, त्यामुळे अनेक आठवणी चाहत्यांसाठी नक्कीच आहेत, मात्र स्वतः राजेश खन्ना यांच्यासाठीही हा बंगला एक जिव्हाळ्याचा विषय होता. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप सह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.